हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षक परीक्षेची जी रिस्पॉन्स शीट आलेली आहे ती कशी डाउनलोड करायची याची माहिती पाहणार आहोत तसेच वनरक्षक परीक्षेवर स्टे आलेला आहे असा एक चार पानाचा मेसेज पी डी एफ स्वरूपामध्ये सर्व ग्रुपवर व्हायरल झालेला आहे त्याची सत्यता म्हणजे तो ठरा आहे की खोटा या संदर्भातसुद्धा माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर या व्हिडिओच्या ठराले मध्ये असलेले सबस्क्राइब हे बटन त्याच ठरा म्हणजे विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राइब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर सर्वात आधी तुमच्याकडे जे कोणतं वेब ब्राउजर आहे त्याच्यावर डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट टाईप करा ती टाईप केल्यानंतर स्क्रीनवर दिसत आहे अशा पद्धतीनं तुम्हाला स्क्रीन दिसेल त्यामध्ये आपल्याला सर्वात खाली जायचं आहे सर्वात खाली केल्यानंतर या ठिकाणी निकाल उत्तरपत्रिका प्रतिसाद असं लिहिलेलं आहे पहा निकाल उत्तरपत्रिका प्रतिसाद पत्रक त्याच्या खाली या ठिकाणी कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट फॉर महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट डार्ट एक्झामिनेशन दोन हजार एकोणीस न्यू असं लिहिलेलं आहे तर त्याच्यावर आपल्याला टच ठरायचं आहे मग त्याच्यावर टच केलं की एक नवीन विंडो ओपन होते या विंडोमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट डार्ट यूजर रिस्पॉन्स असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये खाली गेल्यानंतर ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी लिहायची आहे मग ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ तुम्ही टाईप केली की, की व्हॅलिडेटवर क्लिक करा आता या ठिकाणी माझं व्हॅलिड होणार नाही कारण माझा ॲप्लिकेशन आय डी पण नाही आहे त्यामुळे आ, ते व्हॅलिड होणार नाही आहे तर तिथं मी क्लोज ठरतो पण तुम्ही ही ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ याची माहिती भरली की तुम्ही जो पेपर दिला होता आणि कोणते प्रश्नाचं कोणतं उत्तर दिलं होतं आणि बरोबर उत्तर काय आहे याची डिटेल्स माहिती तुम्हाला या रिस्पॉन्स शीटमध्ये मिळते म्हणजे आधी ज्या आपल्याला ॲन्सरटी आली होती त्यामध्ये तुम्ही सोडवलेल्या उत्तरांची माहिती दिलेली नव्हती परंतु या रिस्पॉन्स शीटमध्ये तुम्ही कोणती उत्तरं सोडवलेली आहेत याची माहिती मिळते आता आपण तो जो मेसेज व्हायरल झालेला आहे त्या संदर्भात माहिती पाहूयात तर स्क्रीनवर दिसत आहे ही तीच ही तीच पी डी एफ आहे की ज्या पी डी एफच्या ठाले म्हणजे हे चार पानांची पी डी एफ आहे आणि त्याच्या ठाले लिहिलेलं आहे की फॉरेस्ट गार्ड एक्झाम रद्द फॉरेस्ट डार्ट एक्झामवर स्टे आलेला आहे तर हे चुकीचा मेसेज आहे असा कोणताही स्टे वनरक्षक परिषदेच्या भरतीवर आलेला नाही आता हा जो अर्ज आहे हा विनोद राऊत आणि अमित सहारे यांनी केलेला आहे परंतु हे ऑलरेडी दोन हजार आठमध्ये जॉईन झालेले आहेत आणि ते जॉईन झाल्यानंतर त्यांचा काही अंतर्गत वाद असेल तर त्या संदर्भात त्यांनी हे केलेलं पिटिशन आहे आणि त्या संदर्भात इथे पहा इथे दिलेले आहेत की आपली ट्रांट म्हणजे मी व जी वर नावं सांगितलेली आहेत आपली टांट इज अ फॉरेस्ट डार्ड म्हणजे ते ऑलरेडी फॉरेस्ट डार्ड आहेत अँड आपली टांट पे आपली ट्रांट पे वाज फिस्ड ऑन अठरा एट दोन हजार आठ टू द लेवल ऑफ फॉरेस्टर अँड हीच बेसिक पे वाज फिश हिटस्ड म्हणजे आपल्याला हे बाकीचं महत्त्वाचं नाही की ऑलरेडी ते दोन हजार आठमध्येच जॉईन झालेले आहेत त्यांचा काही अंतर्गत वाद असेल त्या संदर्भात ही ऑर्डर आलेली आहे त्यामुळं आपली जी आत्ता वनरक्षेची भरती सुरू आहे त्याचा आणि या ऑर्डरचा काही संबंध नाही कोणीतरी मुद्दामून मुलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचे मेसेज पाठवत आहे तर अफवांवर विश्वास ठेवू नका भरतीवर स्टे आलेला नाही तुमची जी फिजिटलची तयारी आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चोपन्न किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी रोजच्या रोज शारीरिक चाचणीची तयारी करा कोणताही स्टे आलेला नाही तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच